आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विकासाच्या पर्वाची सुरुवात कपशी चिन्हानं होऊ दे. प्रभाग 2 मध्ये बहुजन विकास आघाडीतर्फे भव्य पदयात्रा. शिरोद नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांसह मतदारांचाही उत्साह शिगेला पोहोचलाय. प्रभाग 2 मध्ये शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीतर्फे उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत प्रचंड संख्येने युवक आणि महिला सहभागी झाल्या होत्या. प्रभाग 2 मध्ये बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे हे या पदयात्रेतील गर्दीवरून दिसून येत आहे. प्रभागातील बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार सौ सुवर्णा रावसाहेब पाटील यांना मिळणारा वाढता पाठिंबा त्यांना विजयाच्या जवळ नेऊन ठेवणार असं चित्र येथे दिसून येत आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार उल्हास दादा पाटील, बोकूचे माजी अध्यक्ष दिलीप दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसापासून प्रभागात मतदारांचे चांगलेच प्रबोधन करण्यात येत आहे. सक्षम उमेदवार आणि आमदार उल्हास पाटील यांनी गेल्या 4 वर्षात केलेलं काम तसेच गेल्या 5 वर्षात सत्ताधाऱ्यांनी न केलेल्या कामाचा राग या सर्वांचा विचार करता लोकांना आता परिवर्तन हवं आहे असं मत आमदार उल्हास दादा पाटील यांनी व्यक्त केलं. तर आपली सकाळची सुरुवात चहाच्या कपशीने होते, मग विकासाच्या पर्वाची सुरुवात कपशी चिन्हानंच होऊ दे अशी मागणी त्यांनी मतदारांकडे केली आहे. उरलेल्या वेळेत नागरिकांचं जास्तीत जास्त प्रबोधन करण्याचा मानस बोलून दाखवत आमदार उल्हास पाटील यांनी येणाऱ्या 5 वर्षात आघाडीच्या वतीनं नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू आणि समस्या सोडवण्यासाठी पात्र राहू अशी ग्वाही दिली. महानकारी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 2 मधून संदीप इंगळे. आज विजयादशमी दसरा शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या विभागाचा आमदार म्हणून मी पहिल्यांदा सर्व गावकऱ्यांना, मतदारांना, मतदार बंधू भगिनींना, कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. या दसऱ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सीमोल्लंघन व्हावं अशा पद्धतीची प्रार्थना करतो. आज सकाळपासून या प्रभागामध्ये वार्ड नंबर 2 फिरत असताना या निवडणुकीतले नगराधिपदाचे उमेदवार रणजितसिंह दिलीपराव पाटील, दुसऱ्या आमच्या महिला भगिनी सौ सुवर्णा पाटील, दुसरे माझे सहकारी मित्र पप्पू मोरे आणि आघाडीचे नेते आम्ही दिलीपराव पाटील आणि मी कार्यकर्त्यांच्यावर आज या वार्ड नंबर 2 फिरत असताना लोकांनी उत्स्फूर्तपणानं आजच्या या पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवला आहे. ज्या अर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सहभाग नोंदवला आहे त्याआधी निश्चितपणानं लोकांना परिवर्तन करायचं आहे आणि ही परिवर्तनाची सुरुवात म्हणजे आगर आणि सैनिक टाकळीच्या निमित्तानं झालेली आहे. गेल्या 4 वर्षामध्ये केलेल्या विकासकामाच्या माध्यमातून आत्तापर्यंतच्या पुण्याईच्या माध्यमातून निश्चितपणानं आम्ही लोकांना या निवडणुकीचं महत्त्व समजावून द्यायला लागलो आहे. रोजचा दिवस एक जसा कमी व्हायला लागला आहे तसं तसं लोकांच्यामध्ये उत्सुकता वाढायला लागली आहे आणि पूर्वीच्या कामाबद्दलचा राग या प्रभागामध्ये जी काही कामं झाली नाहीत ती कामंही आमच्या हातून सोडून घ्यावीत आणि तशा पद्धतीची लोकांची जी मागणी आहे ती रास्त आहे. आणि आम्ही सगळेजण शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी शिवसेना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं उरलेल्या 2 दिवसामध्ये जेवढं म्हणून लोकांचं प्रबोधन करता येईल तेवढं करणार आहोत आणि लोकांच्या विश्वासाला जसं आम्ही गेल्या 4 वर्षामध्ये पात्र राहिलो आहे तशाच पद्धतीनं येणाऱ्या 5 वर्षामध्ये ही आमची आघाडी निश्चितपणानं प्रभागातल्या लोकांच्या ज्या न्याय हक्काच्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्यासाठी निश्चितच आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र राहू अशा पद्धतीचं अभिवेशन या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा तमाम मतदारांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना आम्ही जी चिन्ह घेतलं आहे गाडीला ते कवशी आहे. दिवसाची सुरुवात चहाच्या निमित्तानं कवशीपासून होते तसंच शिरोळ नगरपालिकेच्या विकासाच्या पर्वाची सुरुवात कवशी चिन्हासमोरून व्हावी अशा पद्धतीची प्रार्थना दत्त महाराजांच्या चरणी करतो, बुवाफन महाराजांच्या चरणी करतो आणि पुन्हा एकदा मतदारांना शुभेच्छा देऊन थांबतो.